महायुतीची पहिली यादी जाहीर झाली, काय म्हणाले? अतिशय विचारपूर्वक त्या त्या मतदारसंघामध्ये ज्याचं नेतृत्व आहे, लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, लोक ज्यांना मतं देतील, कारण मोदीजींनी 10 वर्षात केलेला देशाचा विकास, जगात उंचावलेली प्रतिमा, महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 आणि आता 22 पासून पुढे जवळजवळ 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, 14 ते 19 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जो विकास केला आहे, त्याच्याबरोबरीने लोकल लेवलला ज्याच्यावर विश्वास आहे असं एक व्यक्तिमत्व लागतं. या योजना आमच्यापर्यंत आणून पोचवेल हा आमचा वाहक आहे, माध्यम आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रोसेस चालते. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 10,000-20,000 लोकांचा सर्वे केला जातो की काय तुम्हाला कोण उमेदवार हवा आहे, अशी सायंटिफिक यादी काल घोषित झालेली आहे. उरलेली उमेदवार येत्या 2-3 दिवसात घोषित होतील. पहिले आमचे राहिलेले घोषित होतील, मग अन्य ज्या ॲडिशनल जागा मिळतील, ज्या माननीय जगत प्रकाश नड्डाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे नेते अमितभाई यांनी दोन घटक पक्षांशी बोलून ठरवायचे आहेत, दोन घटक पक्ष किंवा सर्व घटक पक्ष म्हणून. त्यामुळे आमची असलेली नावं, कारण गेल्या वेळेला आम्ही 25 लढलो, चंद्रपूर आणि बारामती हरलो, तर त्याच्यामध्ये समजा बारामती ही एखाद्याने अनडिक्लेअर्ड म्हणजे घोषित करण्याची आवश्यकता नाही, परंतु ती राष्ट्रवादीला अजितदादांना जाईल, तर आम्हाला आमच्या 24 जागा घोषित करायला लागतील. त्या 24 मधल्या 20 झाल्या, ह्या 4+ ज्या मिळतील त्याच्या येत्या 2-3 दिवसामध्ये यादी घोषित होईल. पुढच्या ज्या जाहीर होणार आहेत त्यात आपली ही उमेदवारी जाहीर होणार आहे अशी माहिती नाही. माझी उमेदवारी घोषित होण्याचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल, तर मी कोल्हापूरचा 2 वेळा कोल्हापूरहून पुणे पदवीधर आमदार होतो, पण 3रा नेतृत्वाने सांगितलं, प्रामुख्याने माननीय अमितभाईंनी आणि जगतजींनी सांगितलं की आपण पुन्हा सिलेक्ट नाही, चलो पुन्हा. घर कोल्हापूरला आहे, कारण ह्या वयात आणि घरातली सगळी वृद्ध माणसं शिफ्टिंग करणं सोयीचं नव्हतं, पण केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं पुन्हा पुन्हा. उद्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की और काही, त्यामुळे ते ठरवतील. नगरच्या जागेवरनं काही वाद उभा राहतोय, नगरला सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली, तिथे लगेचच निलेश लंके यांना उमेदवारी. असं आहे की उमेदवारी घोषित होईपर्यंत सर्वच जण इच्छा व्यक्त करतात, इच्छा व्यक्त करणं हे राजकीय क्षेत्रात काही चुकीचं नाही, पण एकदा घोषित झालं की आमच्या पक्षामध्ये कुठलाही विरोध राहत नाही. महायुतीत काय बेपणाव आहे, त्यामुळे उशीर झालाय? असं आहे की शेवटी माणसांच्या जगामध्ये काही ना काही मतभेद असणार, सगळे एका साच्यात घातले आणि सगळे सरळ असं नाही होत ना, पण त्या मतभेदानंतर मनभेद राहत नाहीत. असं झालं की काम झालं, त्यामुळे मतभेद आहेत, ही जागा माझी का ही जागा तुझी, तुझी येईल का माझी येईल, पण त्याच्यानंतर सगळेजण एकत्र काम करतील. मी तर 16 तारखेपासून मला ज्या 3 लोकसभा दिलेल्या आहेत, बारामती, शिरूर आणि पुणे, त्याच्यामध्ये सर्वदूर विधानसभाच्या 50-50 जणांची सर्वपक्षीय बैठका करत निघालो आहे. सलग माझा प्रवास आहे, 16, 17, 18, 19, 21, 22, पण त्याच्यामध्ये खळखळ होईल की नाही, होईल ना, प्रश्नच नाही, होईल खळखळ. मग फ्लेक्सवर आमचा फोटो छोटाच असतो नसतो, झेंडे तुमचे जास्त राहतात, त्याच्यामध्ये एक आचारसंहिता ठरेल की बाबा यापुढे फ्लेक्सचं डिझाईन हे, जाहिरात डिझाईन हे, सभेमध्ये वक्त्यांचा क्रम हा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय चित्र असेल राज्याचं आणि देशाचं? लोकसभेनंतर केंद्रात मोदीजी 3रा पंतप्रधान होणं या विषयाबद्दल आता काही ज्योतिषाची आवश्यकता नाही. लहान मुलगाही म्हणेल तेवढे मोदी मोदी तोही म्हणेल. स्वाभाविकपणे महाराष्ट्रामध्ये खूप काम गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झाल्यामुळे आणि 14 ते 19 मोठी पार्श्वभूमी आहे मांडली देवनेची, तर महाराष्ट्रातही सरकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.